पुणे महानगरपालिकेमध्ये हे सर्व जे गोंधळ चाललेले आहेत त्याच्याबद्दल एकही ब्रश शब्द बोलायला तयार नाही आहे, कारण हे 22 तारीख ऐकून आम्ही कंटाळलेले आहोत, आश्वासित केलेले आहेत. प्रश्न जे 40 आमदार 50 आमदार जे घेऊन गेलेले आहेत तरी ते सोडवण्याची भूमिका घेतली तरी देखील आम्ही त्याचं कौतुक करू, पण ते राहिलं बाजूला. फक्त वैयक्तिक कामं, फक्त वैयक्तिक बदल्या ह्याच्यावरतीच जे शासन चाललेलं आहे त्यामुळेच आज दुर्दैवानी तमाम महाराष्ट्रातली जनता ही त्रसित झाली. अनेक ज्या काही समस्या आहेत जे लोकांचे, विशेषतः ट्रॅफिकची समस्या, रस्ते ते रोड वाइंडिंग झालेली नाही, आणि दुर्दैवानी म्हणावं लागेल की ग्रामपंचायतमध्ये असताना देखील ही सर्व 11 गावं महानगरपालिकेमध्ये घेतल्यानंतर देखील पाणीपासून वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेची सीएजीची चौकशी करतात, मग पुणे महानगरपालिकेमध्ये हे सर्व जे गोंधळ चाललेले आहेत त्याच्याबद्दल एकही ब्रश शब्द बोलायला तयार नाही आहे. जे लोकांना टॅक्स 100 कोटीपेक्षा जास्त पैसा हा जर या भागातले लोक टॅक्सच्या स्वरूपात लोकांना देत आहेत आणि त्या तुलनेतून एकही रुपयाची निधी दिली जात नाही, आणि जी निधी दिली जाते ती ठराविक बिल्डरांसाठी, ठराविक ज्या काही लोकांना डोळ्यासमोर ठेवून ते दिली जात आहेत, थोडी दुर्दैवी आहे. आणि म्हणून या बाबतीत प्रशासनाला तर आम्ही जाब विचारू, वेळ आला तर अधिवेशनामध्ये देखील हा प्रश्न आम्ही तमाम पुणेकरांच्या वतीने, पक्षाचे विरोधी पक्षाने, नेते या नात्याने मांडण्याचं काम आम्ही 22 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. आता 22 कुठच्या महिन्याचा हाही प्रश्न आहे, कारण हे 22 तारीख ऐकून आम्ही कंटाळलेले आहोत. आता प्रश्न एवढंच निर्माण झालेलं आहे की मंत्रिमंडळ करत असताना देखील ती नाराजगी होणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यायला पाहिजे, कारण सर्वांना जे आश्वासन दिलेले आहेत त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्या प्रत्येकांना, मंत्र्यांना, आपापल्या भागातल्या जे लोकांचे आणि जनतेला जे त्यांनी आश्वासित केलेले आहेत ते प्रश्न जे 40 आमदार 50 आमदार जे घेऊन गेलेले आहेत तरी ते सोडवण्याची भूमिका घेतली तरी देखील आम्ही त्याचं कौतुक करू, पण ते राहिलं बाजूला. फक्त वैयक्तिक कामं, फक्त वैयक्तिक बदल्या ह्याच्यावरतीच जे शासन चाललेलं आहे त्यामुळेच आज दुर्दैवाने तमाम महाराष्ट्रातली जनता ही त्रसित झाली. आज परत 30 जानेवारीला निकाल पुढे ढकलले झालेले आहेत. आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे, आणि जसं घटनापीठ असलेल्या न्यायालयाची जी व्यवस्था जी होईल आणि न्यायालय जे आहे त्याच्याकडे हा आपला सातत्याने हा आपला निवाडा व्हावा आणि केस चालावी असं आपला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणणं आणि बाजू आपण मांडण्याचं काम केलेलं आहे. निवडणूक आयोगाकडे लवकर आता निर्णय घ्या हे आज बिंदेगड सांगतायत, पण त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळी बोलवतो का बा याचा निर्णय तुम्ही सुप्रीम कोर्टचा लवकर घ्या, त्यावेळी ती बोलण्याची भूमिका त्यांची नव्हती. असं जरी असला तरी देखील आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की निवडणूक आयोग आमची बाजू ऐकेल, आणि जर नाही ऐकण्याची भूमिका घेतली तर न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडेल. महिला मंत्र्यांना संधी मिळेल का असं वाटतंय का? महिला मंत्रीला सोडा, मुंबईमध्ये मराठी माणसालाही दिलेलं नाही आहे. म्हणजे आज महिलांच्या बद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बोलत असताना देखील दुर्दैवानी म्हणावं लागेल की एकही मंत्रिमंडळातील एकही महिला नाही, आणि नवीन यादीमध्ये देखील मिंदे गटातून एकही माणूस तिकडे दिला जात नाही आहे. ही दुर्दैवी अवस्था.